नुकतेच आम्ही गेलो होतो जी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याला आणि ऍज युजुअल आम्ही तिथे सुद्धा सेलिब्रिटींचे लुक्स चेकआउट केले. तर त्यामधले काही लुक्स आम्हाला खूप आवडले आणि काही लुक्स अतिशय फसले. तर चला पाहूया कोणते ते लुक्स आहेत जे फसलेत. मग कोण आहे ती पहिली सेलिब्रिटी? सो आपली पहिली सेलिब्रिटी आहे आयुषी भावे. आपण तुला हा लुक बघून कसं वाटतो? पण मला काय वाटतं माहिती आहे, हा लुक पाहून लुक छान आहे पण रेड कार्पेटसाठी टोटली नो. पण म्हणजे रेड कार्पेटला का असं कोणी घालायचा विचार करेल हेच मला समजत नाही. पण मलाही हा लुक अजिबात आवडलेला नाहीये. मला असं वाटतंय हा टोटल फ्लॉप आहे लुक. ऍज युजुअल आयुषी खूप ब्युटिफुल आहे नो डाऊट, पण हा लुक अजिबात छान नाहीये असं मला तरी वाटतं. पण यापेक्षा हटके लुक मी तुला दाखवू का प्लीज? आदिती सारंगधर, आता हा लुक पाहून बघ ना, ट्रेडिशनलला लिटिल बोल्डनेसचा तडका दिलाय. मला असं वाटतं हा लुक खूप सुंदर आहे, म्हणजे हा फुल फ्युजन आहे बोल्डनेसचा आणि ट्रेडिशनल वेअरच्या मिक्सचरचा. तिचा त्या ड्रेसचा स्लिटच इतका सेक्सी वाटतोय ना. सो मला तरी थोडाफार हा लुक आवडलाय. मला भरपूरच हा लुक आवडलाय, मला असे लुक्स आवडतात. तर मला तुला अजून एक छान लुक दाखवायचा आहे, तो आहे श्वेता शिंदेचा. ओ वाव, म्हणजे झी नाट्य गौरवसाठी हा लुक अतिशय परफेक्ट आहे असं मला तरी वाटतं. ॲब्सोल्युटली खूप छान आहे, खूप परफेक्ट आहे. म्हणजे तो कलरही तिला इतका कॉम्प्लिमेंट करतो आहे ना, आणि तिने जे काही हेअरस्टाईल केली आहे, तिचे इयरिंग्स, म्हणजे तिचे इयरिंग्स ॲक्च्युली स्टेटमेंट इयरिंग्स वाटत आहेत. आणि जी हातातली जी पोटली आहे ती पण परफेक्टली जाते. सो मला तरी हा लुक खूप आवडलाय. हो, पण यापेक्षा हटके लुक मी तुला दाखवते, तो म्हणजे पूर्वा फडकेचा. हा बघ, मला असं वाटतं हा टिपिकल रेड कार्पेट लुक आहे. पण तुला हा रेड कार्पेटसाठी लुक खूप सोबर वाटत नाहीये का? आफ्टर ऑल हे जी नाट्य गौरव आहे, त्याच्यामुळे मला असं मी एक्सपेक्ट केलेलं की काहीतरी ट्रेडिशनल असेल, पण त्यातल्या त्यात रेड कार्पेटसाठी हा लुक ओके ओके असं मला तरी वाटतं. हो, मलाही असं वाटतं की हा लुक ओके ओके आहे आणि हा प्रॉपर परफेक्ट रेड कार्पेट लुक नाहीये, पण ठीक आहे, ओके आहे, म्हणजे इतका काही खास नाहीये तो. तर आपण ना काल अमृताही तिथे होती आणि आपण बघू शकतो की अमृताने किती छान स्टायलिंग केलं आहे. म्हणजे ते वेस्टर्नही वाटतंय, थोडंसं ट्रॅडिशनल पण वाटतंय. तर तुला काय वाटतं? मला पण हा लुक ओके ओके वाटतोय, पण मला असं वाटतंय रेड कार्पेटसाठी अमृता काहीतरी वेगळं आणखीन करून येईल, पण तसं माझी थोडीशी निराशा झाली आहे. म्हणजे हा थोडा फॉर्मल आहे लुक, पण इतका पण वाईट नाही मला असं वाटतं. सो मला हा लुक आवडलाय, तर तुझं काय म्हणणं आहे? मलाही लुक आवडलाय. ओके, पण यापेक्षा अतिशय आगळा वेगळा लुक मी तुला आता दाखवणार आहे. आगळा वेगळा? तो म्हणजे पर्णपेठे आणि तिचा नवरा आलोक राजवाडे. तुला काय वाटतं हा लुक पाहून तुझं काय म्हणणं आहे? ते दोघं ऑफिसला चालले आहेत का? असं मला असं वाटतं की ते लोक ऑफिस वरून रेड कार्पेट वर आलेत. हा, असं होऊ शकतं, किंवा मग रेड कार्पेट वरून ऑफिसला जात असतील. पण असं होतं ना की आजकाल खूप ट्रॅफिक असतं, त्याच्यामुळे वेळ नसतो, त्याच्यामुळे कदाचित असं झालंही असेल की ते लोक ऑफिस वरून आले असतील किंवा इथून ऑफिसला जाणार आहेत. पण हा लुक खूप हटके, खूप हटके. मला माहिती नाही की हा लुक वाईट आहे की चांगला आहे, ते तुम्ही डिसाइड करा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगायचं तुम्हाला हा लुक कसा वाटलाय. तर आपण ना आपली नेक्स्ट सेलिब्रिटी आहे रश्मी अनपट. तर तुला हा लुक बघून काय वाटतं? मला हा लुक पाहून असं वाटतं की झी नाट्य गौरव साठी हा लुक परफेक्ट आहे, ट्रेडिशनलही आहे आणि लिटिल त्याला वेस्टर्नचा टच सुद्धा दिलाय आणि ती ऍज युजुअल खूप सुंदर दिसते. सिंपल मेकअप आहे, मला तरी हा लुक आवडलाय. मला असं वाटतं तिने खूप कॅज्युअल ठेवलाय, खूप छान ठेवलाय, खूप सोबर आणि खूप इनोसंट ठेवलाय. तर मला असं वाटतं की हा लुक तिचा खूप छान दिसतोय तिच्यावर आणि आम्हाला हा लुक खूपच आवडला. म्हणजे ती प्रत्यक्षात पण खूप सुंदर वाटत होती, तुला असं वाटत नाही? हो, ती सुंदर तर आहेच आणि तिने लुक सुद्धा खूप छान पद्धतीने कॅरी केलाय. एक्झॅक्टली. सो आपली पुढची सेलिब्रिटी आहे माय फेवरेट कविता मेढेकर. त्या किती सुंदर आहेत तुला असं वाटत नाही? म्हणजे त्यांनी कुठलाही लुक साकारला तरी ते किती छान दिसतात, म्हणजे कुठल्याही लुकमध्ये, ट्रेडिशनल, वेस्टर्न, काही असो. आणि तुला माहिती आहे त्यांनी स्वतःला इतकं मेंटेन केलंय ना, म्हणजे तू त्यांना 20 वर्षांपूर्वी बघ आणि आता बघ, त्यांच्यामध्ये जराही फरक नाहीये. म्हणजे लिटरली मी त्यांची लहानपणीही फॅन होते आणि आताही फॅन आहे. आणि त्यांनी ही सुंदर साडी नेसली होती झी नाट्य गौरवसाठी आणि ॲब्सोल्युटली त्या सुंदर दिसतात, स्टनिंग दिसतात. तर आपण ना, मला या लुकमध्ये सगळ्यात जास्त जे आवडलं ते होतं तिचं स्टाईलिश मंगळसूत्र. मला तर ओव्हरऑल लुक आवडलाय आणि त्या खूप सुंदर दिसतात. ऑफकोर्स त्या खूप सुंदर आहेत. आणि आपली पुढची सेलिब्रिटी आहे नम्रता संभेराव.
सो नम्रताचा हा अतिशय सिंपल आणि छान लुक होता. मला तरी हा लुक आवडला. तू बघ ना किती सिंपल साडी आहे आणि तिने खूप छान पद्धतीने कॅरी केली. आपण नेहमीच नम्रताला वेगळ्या वेगळ्या लुक्स मध्ये बघत असतो, वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये बघत असतो. तर मला असं वाटतं की ह्या वेळेला ती खूप सिंपल, सोबर आणि छान आली आहे. तो लुक तिला खूप छान दिसतोय आणि खूप छान पद्धतीने तिने कॅरी सुद्धा केलंय. सो मला तरी हा लुक आवडलाय. येस, मलाही हा लुक आवडलाय. सो यापैकी कोणते लुक्स तुम्हाला आवडलेत कमेंट्स करून नक्की सांगा. नक्की सांगा आणि आमचे रिएक्शन्स आणि आमचे रिव्ह्यूज कसे वाटले हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा. येस, तोपर्यंत